शिवन साठी लेक्चर नंबर 4 आपण आज घेत आहोत. आज आपण शिकणार आहोत हाताने टाके जे आपण घालतो किंवा हात शिलाई ज्याला आपण म्हणतो तो प्रकार आज आपण बघणार आहोत. हाताचे टाके किंवा हात शिलाई. टाके व शिवणी म्हणजे काय? शिवणकाम सफाईदारपणे होण्यासाठी तसेच शारीरिक ठेवणीप्रमाणे कपड्याचे काही भाग ताणून किंवा जिरवून घेण्यासाठी आपण टाके किंवा शिवण घेत असतो. काही आपल्या शरीराच्या आकाराप्रमाणे आपल्याला काही ठिकाणी कपडा ताणून घ्यावा लागतो, काही ठिकाणी कपडा जिरवून तिथे शेप किंवा आकार तयार करावा लागतो. तर त्यासाठी आपल्याला शिवण किंवा टाके जे आहे शिवणकामातील हाताचे टाके ह्याची माहिती आपल्याला घ्यायची आहे. या टाक्यांमध्ये काही तात्पुरत्या प्रकारचे टाके असतात तर काही कायम स्वरूपाचे टाके असतात. असे टाक्यांचे दोन भाग पडतात. तात्पुरते टाके काय असतात ते आपण बघूया. हे टाके काढून टाकतात. तात्पुरते टाके जे आहेत ते तात्पुरत्या स्वरूपात आपण कपड्यावर घातलेले असतात. ते आपण काम झाल्यानंतर फिनिशिंग झाल्यानंतर काढून टाकत असतो. टाके घालताना दोऱ्याला गाठ मारलेली असते. तात्पुरते टाके घालताना आपण कच्चा आणि दुसऱ्या रंगाचा धागा वापरत असतो. धागा पक्का नसतो आणि त्याच कापडाच्या रंगाचा धागा नसतो तर दुसऱ्या किंवा अपोजिट विरुद्ध रंगाचा धाग्याचा आपण इथे वापर करत असतो. टाके कमी जास्त लांबीचे चालतात. हे टाके तुम्ही टाका घालताना सगळे सारखेच आले पाहिजे असं ह्याच्यामध्ये नियम नसतो. तर लहान मोठे कसेही टाके तात्पुरत्या टाक्यांमध्ये चालतात. तात्पुरत्या टाक्यांचे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये सरळ टाका, धाव टाका, तिरका टाका आणि खुणेचे टाके इत्यादी प्रकार तात्पुरत्या टाक्यांमध्ये येतात. म्हणजेच हे टाके आपलं फिनिशिंग झाल्यानंतर किंवा शिलाई मशीनच्या मदतीने शिलाई घेऊन झाल्यानंतर हे टाके काढून टाकले जातात. दुसरा जो टाक्याचा प्रकार आहे कायम टाके. कायम टाके हे कायम राहतात. म्हणजे हे आपल्याला फिनिशिंग मध्येच ठेवायचे असतात. हे काढून टाकले जात नाही. या टाक्याला त्याच रंगाचा दोरा आणि पक्का दोरा वापरला जातो. टाके सारख्याच लांबीचे घेतले जातात. कायम टाक्याच्या प्रकारामध्ये तुरपाई ज्याला आपण हातशिलाईचा टाका असं म्हणतो, भर टाका, बुडते टाके, बाजूचे टाके आणि काजाचे टाके इत्यादी हे कायम स्वरूपाचे टाके आहेत. सरळ टाके. आता हे जे टाके आपण बघितले तात्पुरते आणि कायम स्वरूपाचे यातील काही निवडक टाके आपण आता बघूया. सरळ टाके कपड्याच्या निरनिराळ्या भाग कपड्याचे निरनिराळे भाग कपडा कटिंग झाल्यानंतर त्याचे भाग तात्पुरते जोडण्यासाठी हे टाके जवळजवळ किंवा लांब लांब कसेही घालतात. कपड्याचे कटिंग केलेले भाग आपण जर नवीन असाल शिवणामध्ये तर आपण शिलाई यंत्रावरती डायरेक्ट कपड्याचे दोन आकार जोडण्यासाठी घेत असतात. त्यावेळेस आपल्याला अडचणी तयार होतात. अशा वेळेस कपड्याचे जे जोडायचे भाग आहेत ते आधी हातावर जोडून घेतल्यानंतर मग शिलाई टाकणं आपल्याला सोपं जातं. आणि अशा वेळेस सरळ टाक्यांचा उपयोग केला जातो. हे टाके जवळ किंवा लांब कसेही घातले तरी चालतात. कारण शिलाई यंत्राची टीप घालून झाल्यानंतर आपल्याला हे टाके काढून टाकायचे असतात. टाक्यांचा प्रकार जो आहे सरळ टाके या पद्धतीने तुम्हाला आकृतीत दाखवल्याप्रमाणे टाके दिसणार आहेत. हे टाके आपल्या सर्वांच्या ओळखीचे पण आहेत. दुसरा जो टाक्यांचा प्रकार आहे तो आहे धाव टाके. इंग्रजीमध्ये ह्याला म्हणतात रनिंग स्टिच. स्टिच म्हणजे टाका, रनिंग स्टिच. धाव टाका जो आहे हा टाका जवळजवळ आणि सारखाच घातल्यास त्यांना धाव टाके म्हणतात. म्हणजे सरळ टाका जो आहे तुम्ही बघितलेला सुरुवातीचा, सरळ टाका आणि धाव टाका दिसायला सारखाच दिसणार आहे.
फक्त सरळ टाके लांब जवळ म्हणजे तसेही चालतील ते सगळे टाके सारखे दिसायला हवेत असा नियम सरळ टाक्यांमध्ये नाही पण परंतु धाव टाके जर आपण बघितले तर धाव टाके जवळजवळ आणि सारख्याच अंतराचे टाके आपल्याला दिसतील दिसायला सुरेख असे टाके आपल्याला दिसतात ह्याला रनिंग स्टिच असंही म्हणतात रजई किंवा दुलई सारखं शिवण जे आहे किंवा आपल्या बोली भाषेत आपण गोधडी असं म्हणतो याचा शिवण्यासाठी आपण रनिंग स्टिचचा वापर करतो हा जो रनिंग स्टिच आहे किंवा धाव टाका आहे साधारण या पद्धतीने आपल्याला दिसणार आहे प्रत्येक टाक्याचं अंतर सारखं असणार आहे आणि दोन टाक्यांमधलं अंतर म्हणजे मोकळी जागा सुद्धा सारखीच असणार आहे हा रनिंग स्टिच आहे तर बघूया हा रनिंग स्टिच कसा घातला जातो इथे उदाहरणादाखल तुम्हाला एक चौकोन तयार करून दिलेला आहे आणि सारखेच टाके येण्यासाठी आपण सारख्या अंतरावरती पेन्सिलने इथे खुणा करून घेतलेल्या आहेत ही कपड्याची सुलट बाजू आपण दाखवत आहोत खालून कपड्याच्या वरती धागा घेतलेला आहे आपण इथे आपण रिंगचा वापर केलेला आहे कपडा लावण्यासाठी हे व्हिडिओत येण्यासाठी व्यवस्थित यावं म्हणून रिंग घातलेली आहे हा टाका तुम्ही हातावर पण घेऊ शकता सगळ्यांच्या माहितीतला हा टाका आहे इथे टाका घालताना सुद्धा आपण विरुद्ध रंगाचा धागा किंवा लोकर वापरलेली आहे इथे टाका तुम्हाला व्यवस्थित दिसण्यासाठी व्हिडिओमध्ये आपण या पद्धतीने काम केलंय रंग वेगळा घेतलाय आणि जाड धागा घेतलेला आहे जेणेकरून तुम्हाला घातलेला टाका दिसून येईल मार्किंग केल्यामुळे सगळे टाके एकसारखे तुम्हाला दिसतील आणि प्रत्येक टाक्यातलं अंतर सुद्धा तुम्हाला एकसारखं दिसेल तुम्ही टाक्यातलं अंतर कमी करू शकता आणि सगळे टाके एकसारखे घेऊ शकता सरळ टाका आणि धाव टाका हे दोन्ही टाके साधारणपणे दिसायला सारखेच आहे हे जे हाताचे टाके तुम्ही बघणार आहात हे तुम्हाला आता करायचे आहेत प्रॅक्टिकल म्हणून जसा या बाजूने सुलट बाजूने हा टाका दिसणार आहे तसाच उलट बाजूने पण टाका दिसणार आहे या पद्धतीने हा सरळ टाका आपण इथे कंप्लीट केलेला आहे तुमच्याकडे रिंग नसली तरी चालणार आहे हाताने पण हा टाका घेता येतो साधारणपणे अशा पद्धतीने तुम्ही घेऊ शकता टाक्यातलं अंतर तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता हा जो टाका आहे या टाक्याला आपल्याला डेकोरेशन म्हणून पण वापरता येतं हा जरी तात्पुरत्या स्वरूपाचा टाका असला शिवणकामामध्ये तरी हँड एम्ब्रॉयडरीमध्ये हा डेकोरेशनसाठी बॉर्डर टाकण्यासाठी नेक बॉर्डर त्यानंतर स्कर्ट बॉर्डर टाकण्यासाठी ह्याचा आपण उपयोग करू शकतो रुमाल आपण जर फिनिशिंग करत असाल तर रुमालची बॉर्डर टाकण्यासाठी किंवा या टाक्याच्या मदतीने आपण टाके जवळजवळ घेऊन एखादं डिझाईन सुद्धा काढू शकतो एखाद्या कपड्यावरती लहान मुलाच्या कपड्याच्या शिवणावरती आपण ह्याच्या मदतीने डिझाईन तयार करू शकतो भरतकामात पण हा टाका वापरला जातो आणि शिवणकामात पण वापरला जातो तर शिवणकामामध्ये हा टाका वापरत असताना हा आपण तात्पुरत्या जोडणीसाठी वापरत असतो पुढचा टाका आपण बघणार आहोत बुडता टाका किंवा बॅक स्टिच इंग्रजीमध्ये म्हणतात बुडता टाका कसा आहे तो आपण बघूया या टाक्याचा दर्शनी भागात जेवढा दोरा आपल्याला दिसतो त्याच्या दुपटीहून अधिक दोरा उलट बाजूने म्हणजे खालच्या बाजूने असतो म्हणून याला बुडता टाका असं म्हणतात जेथे शिलाई घ्यायची नसेल त्या ठिकाणी कपडे मजबूतपणे एकत्र जोडण्यासाठी हा टाका घालतात ज्या ठिकाणी आपल्याला शिलाई मारायची नसेल शिवणयंत्रावरची त्या ठिकाणी या टाक्याच्या मदतीने कपडा मजबूत एकत्रपणे ठेवण्यासाठी या टाक्याचा उपयोग करत असतात बुडत्या टाक्याचा उपयोग
शिवणात मध्ये तर करतातच, पण त्याच बरोबर आपल्याला रेखाटनासाठी कपड्यावरती काही आकृत्या तयार करण्यासाठी सुद्धा ह्याचा उपयोग होतो। बघा हा टाका तुमच्या समोर जे चित्र दिसतंय, एक सरळ रेषेमध्ये हा टाका आपल्याला दिसतो। वरून जेवढा धागा तुम्हाला टाक्यावरती दर्शनी भागात दिसणार आहे त्याच्यापेक्षा दुप्पट किंवा त्यापेक्षा जास्ती धागा हा उलट बाजूने या टाक्यामध्ये वापरला जातो। थोडक्यात हा टाका कसा घालायचा हे आपण बघूया। कपड्याची सुलट बाजू आपल्या समोर आहे आणि खालून उलट बाजूने वरच्या बाजूला सुई आपण काढून घेतलेली आहे। सरळ टाक्याप्रमाणेच पहिला टाका आपण पूर्ण केलाय आणि त्या पुढच्या टाक्या घालण्यासाठी काही अंतरावरनं सुई बाहेर घेतलेली आहे। पुन्हा मागच्या टाक्याच्या शेवटी आपण ती सुई मध्ये टाकणार आहोत आणि त्या टाक्याच्या लांबी एवढीच पुन्हा पूर्ण सुई आपण बाहेर काढणार आहोत। या पद्धतीने हा बुडता टाका किंवा बॅक स्टिच आपण कंप्लीट करणार आहोत। बॅक स्टिच जी आहे हा कायमस्वरूपीच्या टाकांमधला प्रकार येतो। बॅक स्टिच मध्ये आपण छोटे छोटे ज्यावेळेस कपडे छान छान तयार करणार आहोत त्या कपड्यांमध्ये जर तुम्ही प्लेन कपड्याचा उपयोग करणार असाल तर त्यावरती डिझाईन सोप्या आणि सुटसुटीत पद्धतीने काही चित्र रेखाटन आपण याच्यावरनं करू शकतो। हा बुडता टाका डेकोरेशनसाठी सुद्धा याचा उपयोग आपल्याला होत असतो। सजावट करताना हा टाका जर तुम्ही वापरत असाल तर ह्याला कॉन्ट्रास्ट धागा आपण वापरतो जेणेकरून उठावदारपणे आपल्याला त्या बॉर्डर्स दिसून येतील। आपण बघत आहोत बॅक स्टिच किंवा बुडता टाका। बुडता टाका या कारणाने याला म्हणतात कारण या टाक्यामध्ये दर्शनी भागात जितका धागा आपल्याला दिसतो ह्याच्यापेक्षा दुपटीहून जास्त धागा बॅक साईडला म्हणजेच उलट्या बाजूला आपल्याला दिसत असतो। या पद्धतीने आपण बुडता टाका इथे कंप्लीट केलाय। पुढचा टाका आहे तिरका टाका किंवा डायगोनल स्टिच। तिरकस नावातूनच तुमच्या लक्षात येईल की हा टाका तिरकस घालणार आहे आपण। कॅनव्हासवर टाके कच्चे जोडणे, विविध भाग तात्पुरते जोडणे, हा जो टाका आहे कॅनव्हासवरती कच्च्या जोडणीसाठी, विविध भाग तात्पुरते जोडण्यासाठी किंवा सरकणाऱ्या कपड्याला बेतण्यापूर्वी, बेतणे म्हणजे शिवण करणे, शिवण्यापूर्वी कागद जोडून जर आपल्याला शिवणावळ घ्यायची असेल तर त्यावेळेस तिरक्या टाक्याने तो आपण जोडून घेत असतो कागद। त्याचप्रमाणे ही जे टाके आहे हा आपल्या कामाच्या स्वरूपानुसार जवळजवळ किंवा लांब लांब टाके आपण ह्याचे घेऊ शकतो। तिरका टाका दिसण्यासाठी साधारण असा असेल तिरकस किंवा स्लॅन्टिंग लाईन आपण ह्याला म्हणू शकतो डायगोनल स्टिच। तर बघूया थोडक्यात ही कशी घालतात। इथे आपण एक दुहेरी कपड्यावरती डायगोनल स्टिच किंवा तिरका टाका टाकून दाखवणार आहोत। हे टाके कसे आले तरी चालतात, हे तिरकस असतात। हा पण तात्पुरत्या स्वरूपात येणारा टाका आहे। या पद्धतीने तिरका टाका आपण पूर्ण केलेला आहे। अशा पद्धतीने आपण टाक्यांचे काही प्रकार आज बघितलेले आहेत। अजून आपण पुढच्या टॉपिक मध्ये राहिलेले काही प्रकार बघणार आहोत। इथे बघा हे जे टाक्यांचे प्रकार आपण बघितले हे तुम्ही युट्यूबची लिंक किंवा व्हिडिओची लिंक शेअर केल्यानंतर हे बघून तुम्हाला हे टाके तयार करायचे आहेत। टाके तयार करत असताना तुम्ही साधारणपणे 5 इंच बाय 5 इंचचा चौकोनी कपडा घेऊन त्यावरती विरुद्ध रंगाचा धागा वापरून टाके तयार करायचे आहेत आणि ते तुम्हाला फोटो काढून अपलोड करायचे आहेत। म्हणजे जसं शिवणाचा फोटो तुम्ही
दिलेल्या माहितीचा लिखाणाचा फोटो जसा अपलोड करतात तसाच हा पण फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे। आज आपण प्रॅक्टिकल साठी तीनच टाके बघितले, धाव टाका, तिरका टाका आणि बुडता टाका, तीनच टाके आपण बघितलेले आहे। तीन टाक्यांचे तीन प्रॅक्टिकल्स तुम्हाला कंप्लीट करून अपलोड करायचे आहेत, लिखाण पण कंप्लीट करून अपलोड करायचं आहे आणि त्याचबरोबर आजच्या टाक्यांवरती काही प्रश्न तुम्हाला दिले जातील, त्या प्रश्नांची लिंक तुम्हाला आता मॅडम शेअर करतील आणि मग ते प्रश्न पण तुम्हाला सोडवायचे आहेत। टाके तुम्ही पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघितला की तुमच्या लक्षात येऊन जातील। हे टाके आपण आज बघितले, उरलेले टाके आपण पुढच्या टॉपिकमध्ये कंप्लीट करणार आहोत। याच पद्धतीने हळूहळू आपण प्रॅक्टिकल सुद्धा कंप्लीट घेणार आहोत आता शिवणमध्ये, पण प्रॅक्टिकलसाठी काहींचा प्रॉब्लेम असेल, आमच्याकडे मशीन नाही आहेत किंवा शिलाई मशीन चालवता येत नाही आहे तर काही हरकत नाही, आपण तात्पुरत्या टाक्यांच्या मदतीने किंवा धाव दोऱ्याच्या मदतीने ते शिवण कंप्लीट करायला घेऊ। ह्याच्यात काही अडचण आहे का? बघा तुम्ही आता स्वतःला अनम्यूट करू शकणार आहात,